ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. विश्वजीत कदम साहेब या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची वाट पाहणार का? कृषी राज्य मंत्र्याच्या मतदारसंघातील एका शेतकऱ्याचे 1.5 एकर ऊस क्षेत्र गाळपाविना. ऊस तुटेपर्यंत शेतकरी तहसील कार्यालयाबाहेर करणार ठिय्या आंदोलन. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. शेतातील रस्त्याची समस्या ही अनेक शेतकऱ्यांची डोकेदुखी असते. अनेक वर्ष रस्त्यांसाठी लोक तहसील कार्यालयात तसेच कोर्टाच्या पायऱ्या झिजवत असतात, पण या प्रक्रियेत शेतकऱ्याला न्याय मिळण्यास अनेक वर्ष वाट पाहावी लागते. अशाच प्रशासकीय अनास्थेचा फटका सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याला बसला आहे. विकास संकपाळ हे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघात येणाऱ्या बांभोडे या गावात राहतात. त्यांचा गट नंबर 907 या शेतातील रस्त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय तसेच जिल्हा कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या. त्यांच्या या संघर्षाला कोर्टात यश आले. रस्ता खुला करण्यासंदर्भात कोर्टाने आदेश दिले, परंतु त्याची अंमलबजावणी होईपर्यंत ऊस नोंद असलेला क्रांती सहकारी साखर कारखाना बंद झाला. सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या स्लिप बॉयनी ऊस नोंद करण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार देखील त्यांनी कारखाना प्रशासनाकडे केली आहे. सदर शेतकरी सोनहिरा साखर कारखान्याचे सभासद विकास संकपाळ यांचे वडील सोनहिरा सहकारी कारखान्याचे सभासद होते, तरीही त्यांचा ऊस कारखाना प्रशासन नेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या परिसरातील सर्व साखर कारखाने बंद असून सोनहिरा हा एकमेव कारखाना सुरू आहे, तो देखील 2 दिवसात बंद होणार आहे. यानंतर ऊसाचे करायचं काय असा सवाल या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. मी विकास भगवान संकपाळ, राहणार बांभवडे, तालुका पोलीस, जिल्हा सांगली. मी 2018 साली मान्य तहसीलदार पोलीस पोलको यांच्याकडे रस्ता केसासाठी मागणी केलेली होती. रस्ता नसल्यामुळे माझ्या शेतीचं नुकसान होत होतं म्हणून मी रस्ता मागणी केली असता मान्य तहसीलदार पोलीस यांनी मला रस्ता केसचे निकाल दिला. सर बांधावून रस्ता मागणी केलेला रस्त्याचा निकाल दिला. त्याच्या विरोधात समोरील पार्टी माळी हे पोलीस कोर्टात गेले. पोलीस कोर्टातील माझ्या बाजूने निकाल लागल्यानंतर ते सांगली कोर्टात गेले. सांगली कोर्टातील माझ्या बाजूने निकाल लागल्यानंतर मी माननीय तहसीलदार पोलीस यांना रस्त्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेलो असता त्यांनी वेळोवेळी मला टाळाटाळ केली. माननीय पोल साहेब असताना माझ्या शेतातील कांद्याचं नुकसान झालेलं आहे. 10 टन कांदा माझा मात्रा झालेला आहे रस्त्याअभावी. तसेच माझे चुलते जे आहेत छायाधनाजी हरिदास रामचंद्र व अर्जुन रामचंद्र यांचं सध्या सोयाबीन पीक मळलेल्या अवस्थेत तसेच आहे. रस्ता नसल्यामुळे ते काढता आलेलं नाही. माझ्या नावावर असणारं सध्या ऊसाचं क्षेत्र आहे. ऊसाच्या क्षेत्रातला ऊस माझ्या कारखान्याला पाठवता येत नसल्यामुळं तसाच शेतात आहे. तानाजी रामचंद्र संकपाळ यांचाही शेतात तसाच ऊस आहे. सर्वसाधारणपणे 1.5 एकर ऊसाचे क्षेत्र अजून गाळपाअभावी शिल्लक आहे. मी जवळजवळ आम्ही तिघांनी मिळून 1 लाख रुपये खर्च केलेला आहे ऊसाला. तरी ते ऊस शिल्लक नाही. कारखान्याला तहसीलदार यांनी पत्र देऊनसुद्धा सोनहिरा कारखाना ऊस घेऊन जात नाही, तो नोंद नाही म्हणून सांगतो आहे. मी त्या कारखान्याचा सभासद आहे. सभासद असूनसुद्धा माझा त्यांनी ऊस नेलेला नाही आहे. मी त्यांना वेळोवेळी अर्ज करून नोंदीसाठी अर्ज केलेला होता. त्यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता केलेली होती, तरीही त्यांनी नोंद घातलेली नाही. स्लिप बॉय पैसे मागतो आणि नोंद घालत नाही याची तक्रार मी कारखान्याने केली असता कारखान्याने मला माझी दखल घेतली नाही. उलट MD साहेबांनी मला तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. मी आत्ता निराश झालेलो आहे. माझ्यापुढं आत्ता कोणतेही कुटुंब जगवण्याचं उत्पन्नाचं साधन कोणतेही शिल्लक नाही आहे.
माननीय बाळासाहेब आमदार कदम यांनी माझ्या ऊसाचं लक्ष घालून कारखान्याला गाळपावर न्यावावी, अन्यथा हा माझा ऊस गाळपाअभावी शिल्लक आहे, माझं नुकसान होत आहे, याची गंभीर दखल घेऊन मी दिनांक 7/4/21 रोजी प्रशासनाच्या विरोधात तहसील कार्यालय पलूस येथे ठिय्या आंदोलन करणार आहे, याची नोंद घ्यावी. मी जयवंत पाटील राहणार बांबवडे. नमूद करू इच्छितो, मी आणि माझा पुतण्या विकास भगवान संगपाळ त्याच्या ऊस तोडीसंदर्भात सोनेरा कारखान्यावर अर्ज देण्यासाठी गेलो असता MD साहेबांची भेट घेण्यासाठी थांबलो असता MD साहेब स्वतः आले आणि आम्हाला हकलून लावलं. हकलून लावताना त्या वॉचमनला शिवगाळ केली, तिथं का ठेवून उभा करून घेतले कोरोना काळात त्यांना असं विचारलं. आम्ही विचारलं, आम्ही शेतकरी इथं आलो आहे, तेव्हाला साहेबांनी मागे पुढे न बघता MD साहेब आपल्या ऑफिसमध्ये निघून गेले, आम्हाला अंगणातूनच हकलून दिले. आणि अशा तक्रारी 9-10 लाख टन गाळप होताना 5-10 तक्रारी येतात, ही दखल घ्यायची काही गरज नाही, कशाला तू उभा करून घेतलेस असं ते वॉचमनला दमदाटी केली. मारुती इंद्राव पाटील, मुक्काम पोस्ट बांबोडे. विकास भगवान संगपाळ यांचा ऊस नोंद करण्यासाठी सदर शिलेप भाईला अर्ज देऊनसुद्धा ऊस नोंद केला नाही व सदर स्लिप हा पैसे लोकांच्याकडनं मागतो व ऊस नोंदीचा नेत नाही आणि बिगर नोंदीचा ऊस नेतो, तरी संबंधित स्लिप बॉयवरसुद्धा कारवाई व्हावी. गतवर्षी या शेतकऱ्याचा 10 टन कांदा पिकाचे व सोयाबीन पिकाचा रस्ता नसल्याने नुकसान झाले. तहसीलदार पलूस यांनी अंमलबजावणी उशीर केल्याने आमचा ऊस शेतात राहिला असल्याचा आरोप करत उद्यापासून ऊसतोडी होईपर्यंत तहसील कार्यालय पलूस येथे ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा विकास संगपाळ, तानाजी रामचंद्र संगपाळ, भागीरथी संगपाळ या शेतकऱ्यांनी दिला आहे. मी सध्या सांगली जिल्ह्यातील बांबवडे गावातील गट नंबर 907 ऊस शेतीच्या या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. बांबवडे हे गाव सांगली जिल्ह्यातील जे कृषीमंत्री आहेत, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उर्फ बाळासाहेब कदम यांच्या मतदार संघामध्ये येणारं गाव आहे. ह्या 907 हे जे ऊसाचं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये रस्त्याच्या वादासाठी गेल्या अनेक वर्षापासून येथील जे शेतकरी आहेत विकास संगपाळ हे संघर्ष करत आहेत आणि या संघर्षाला मूर्तरूप म्हणून न्यायालयानं तहसीलदार साहेबांनी निर्णय दिला की या क्षेत्रासाठी रस्त्याची त्यांनी अंमलबजावणी करावी असा आदेश माननीय जिल्हा सत्र न्यायालयानं दिला. पण या सगळ्या प्रशासकीय अनागोंदीमध्ये या रस्त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि तोपर्यंत या भागातले जे साखर कारखाने आहेत ते हळूहळू बंद झाले आणि एकमेव साखर कारखाना जो सोनहिरा सहकारी साखर कारखाना आहे तोच आत्ता साखर कारखाना सुरू आहे आणि हे क्षेत्र जे आहे ते अशाच प्रकारे पडीक आहे. हे क्षेत्र ज्या विकास संगपाळ यांचं आहे, त्यांचे वडील सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत, शेअर होल्डर आहेत, तरी देखील त्यांचा हा जो ऊस आहे तो ऊस नेला जात नाही असा त्यांचा आरोप आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या अनागोंदीमध्ये प्रशासनानं यांना रस्ता उपलब्ध करून दिला नसल्यामुळं 1.5 एकर क्षेत्रातील हे ऊसाचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आज जाग्यावरती या शेतकऱ्याचा ऊस आहे. आणि विशेष म्हणजे ते ज्या मतदारसंघात राहतात तो मतदारसंघ कृषी राज्यमंत्री बाळासाहेब कदमांचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कारखाना देखील याच कदम कुटुंबियाच्या आधिपत्याखाली असलेला सोनहिरा सहकारी साखर कारखाना आहे. आता त्यांनी येत्या 7 तारखेला तहसीलदारांना इशारा दिलेला आहे की तुम्ही या ऊसाचं काय करणार ते आम्हाला सांगा, जोपर्यंत ऊस जो आहे तो कारखाना नेत नाही तोपर्यंत तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मारणार असल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. प्रशासनाच्या या अनागोंदीमध्ये या शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान होत आहे, या नुकसानीला जबाबदार कोण, कारखाना की हे प्रशासन, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्याचं कंबरड अगोदरच मोडलेलं आहे, त्या सगळ्या समस्यांना सामोरं जात शेतकऱ्यानं पिकवलेला हा जो ऊस आहे त्या ऊसाचा जो उत्पादन आहे ते हातातोंडाला आलेलं जे पीक आहे त्या पिका कारखान्याला जाण्याच्या वेळेस या शेतकऱ्यावरती हे संकट आलेलं आहे.
या संदर्भात आम्ही पलूस येथील तहसीलदार निवास ढोणे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता सदर शेतकऱ्याचा उसा नेण्या संदर्भात सोनहिरा साखर कारखान्यास पत्रव्यवहार केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तहसीलदार यांनी ज्या कारखान्यास ऊस नेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला तो कारखाना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याशी संबंधित आहे. तेव्हा कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम पुढाकार घेऊन या शेतकऱ्यांना ऊस नेण्यासंदर्भात मदत करणार का की या शेतकऱ्यांची आत्महत्या होण्याची वाट पाहणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.